रोहा पोलीस स्टेशन मध्ये अत्याधुनिक सीसीटीव्ही रूमचं उद्घाटन मंत्री आदिती तटकरे आणि पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे माननीय आमदार अनिकेत यांच्या मुख्य उपस्थितीत करण्यात आले. रोहेकर आता 100 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत प्रत्येक महत्वाच्या ठिकाणी हे कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. आरोपी पकडण्यास पोलिसांना जलद गतीनं मदत होईल. एखादी व्यक्ती किंवा गाडी किती वेळा रोहा शहरात आली आणि किती वेळा गेली यामध्ये याची अचूक माहिती या कॅमेऱ्याच्या माध्यमातून रोहा पोलिसांना मिळणार आहे. रोहा शहरात बसवण्यात आलेले कॅमेरे हे हाय क्वालिटी आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचे असल्यानं गाडीचा नंबर आणि कोणतं वाहन आहे याची माहिती रोहा पोलिसांना अचूकपणे घेता येईल. रोहा शहरात होत असलेल्या विविध घटनांची नजर या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून त्यावर ठेवली जात, त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसेल. रोहा शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे गुन्हेगारीला आळा बसेल. आज रोहा पोलीस ठाण्यामध्ये माननीय मंत्री महोदया आदितीताई तटकरे यांच्या शुभ हस्ते रोहा शहरामध्ये जे 100 कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत त्या कॅमेऱ्यांचं उद्घाटन करण्यात आलं. हे कॅमेरे जे आहेत हे DPC मधनं फंड मिळालेला होता आणि त्यातून बसवण्यात आलेले आहेत. या माध्यमातून पोलिसांना खूप मदत होणार आहे, विशेषतः वाहतूक नियोजनामध्ये असेल, महिला सुरक्षेसंबंधी असेल आणि अनेक इतर गोष्टींसाठी ही मदत होणार आहे. आपल्याला कल्पना आहे की बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी महिला गर्दी करतात किंवा कॉलेजेस आहेत, शाळा आहेत की ज्या ठिकाणाहून मुलं मुली ये जा करतात, तर असे जे काही रस्ते आहेत किंवा ज्या ठिकाणी थोडासा एकांत असतो, ज्या ठिकाणी वर्दळ कमी आहे, अशा ठिकाणी कॅमेरे जे आहेत हे फार उपयुक्त ठरत असतात. या निमित्तानं जे पण रोहा शहरामध्ये जे एंट्री एक्झिट पॉईंट्स आहेत ते कव्हर करण्यात आलेले आहेत. PTZ कॅमेरा लावण्यात आलेले आहेत आणि एंट्री एक्झिट पॉईंटला ANPR कॅमेरेज आहेत, त्यामुळे आपल्याला येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचे नंबरसुद्धा त्यामध्ये लोकेट होणार आहेत आणि यामध्ये एक त्याचं बॅकअप पण चांगलं आहे, जेणेकरून मला वाटते की गुन्हेगारी ला प्रतिबंध करण्यासाठी आणि डिटेक्ट करण्यासाठी फार मोठी मदत होणार आहे. YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेचच सबस्क्राइब बटन वर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपला चॅनल, आपला आवाज.